जवळ देशपांडे तळ्याजवळ जोशी रामाच्या देवाजवळ नायकांकडे आत्ता हळदी कुंकू कचेरी जवळ देशपांडे तळ्याजवळच्या जोशी फुलमाकली आत्ता हळदी कुंकू कचेरी जवळ देशपांडे तळ्याजवळ जोशी रामाच्या देवळाजवळ नाही फुलबाग गल्ली चपऱ्यांकडे आई नाईकवाड्यावर मुलांना सुद्धा पणा मिळतं का ग हो पण ते तर आपल्याला ओळखत पण नाही हळदी कुंकवाला ओळख लागत नाही सगळ्यांना मोकळंच असतं आमंत्रण आणि हरभरा सुद्धा मिळतो फुकट मजा तुमची होते पण आम्हाला मात्र महिनाभर हरभरा खात बसायला लागतं मधू ह्या पिशव्या नीट धरायच्या आणि मध्ये बोलून चांडेपणा करायचा नाही गुमान मागोमाग यायचं समजलं आई आपण कुठे कुठे जाणार देशपांडे बाई जोशी सप्रे नायकवाड्यावर पण जाणार ना ग नको परत यायला खूप उशीर होईल मग आई जाऊया ना ग नाही म्हणजे नाही मलाही हळदी कुंकू देताना घरी जायला उशीर होतोय मला वाटतं बाई मगाशी येऊन गेलात तुम्ही नाही हळदी कुंकू सगळ्यांनाच आहे पण दोन दाणे हरभऱ्यासाठी पुन्हा पुन्हा कसला यायचं ते मी मगाशी आले नाही मुठभर दाण्यांचा प्रश्न नाही ती ओटी असते मग तुम्ही शास्त्रासाठी एक दाणा तरी ओटीत घाला अगं दे ना त्यांना हळदी कुंकू होती नुसत्या हरभऱ्यासाठी कोण कशाला येईल आपल्याकडे छे मला नाही आवडत हे असलं तुम्हाला ठाऊक नाही कशा असतात एक एक बायका याचे पैसे आणायचे पैसे कशा करता म्हणून नाही विचारलं तुम्ही मी कशाला विचारू तसं काही कारण असल्याखेरीज तू पैसे आणणार नाहीस आतापर्यंत नसती चौकशी कधी मी केली आहे काय
तुम्हाला निखाऱ्यावरून चालायला सांग, मी येईन. उद्या उद्या मी हळदी कुंकू करणार आहे, पण या खेपेला नुसतं गल्ली पुरतं नाही, सगळ्यांना मोकळं असं गाव हळदी कुंकू. म्हणून येताना इतकं सामान आणायचं. आपण पदपण करणार का गाई? पळ लवकर, नरसू मामाला बोलवून आण, शांतालाही आण म्हणावं. आपण पदपण करणार का गाई? पण अजिबात नाही. आई, नरसू मामा. याका ही पोरं बघ. नरसू मामा, सांग ना तिकडे. अरे गाव हळदी कुंकू आहे बाबा, काय चेष्ट आहे का? हा चला चला, घ्या 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 घ्या. चला हा चला, पट 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 पट, घे 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 घे. हे कुठे लावून ठेवायचं? तिकडे. झकास दिसते की आज? हा, इथे पुरुषांचं काही काम नाहीये. आता बाहेर जा आणि सावकाश 9 वाजता घरी या. मधु, हळदी कुंकू तुझ्या आईच, पन्ह पिणार तू, आणि भटकून पाय जाणार आमचे. चल नरसू, चल. मी अजून एक प्याला घेऊन येतो. ओटी म्हणजे बायकांच्या पदरात धान्य घालणे, तिला खूप मुलं व्हावी म्हणून. हे शास्त्र असतं, कळलं? तुला एवढं सुद्धा कसं कळत नाही ग? काय म्हणते नवी नवरी? हिम्मत आलं? नाईकवाड्यावर निरोप गेला होता ना? वैत दिला होता दोनदा, एकदा जाताना
आणि एकदा परत येताना। तुमच्याकडे होतोय हळदी कुंकू, मला माहीतच नव्हतं। मधु त्यांना पण हनीऊन दे। माझी थकती मुलगी तुमच्या वयाची असेल, पण मी तुमच्या पाया पडते। मनात काहीही तळपट ठेवू नका। आता माझे थोडेच दिवस राहिले, माझ्या डोळ्या देखत घरात काही बरं वाईट व्हायला नको। मी 30 वर्ष हळदी कुंकू केलं, पण घरात आलेली सुहासिन तशी कधीच परत गेली नाही। आता माणसं बदलली, माझं काम संपलं, इतरांचं राज्य आलं, पण मी कधीतरी तुमची भरपाई करीन। मी सारं विसरून गेले, पण माझ्याबरोबर माझा मुलगा होता। हा अपमान त्याच्या कोवळ्या मनावरनं पुसला जाईल का? जाऊ दे, जे झालं ते झालं, ते आता परत थोडंच येणार। पण तुम्ही मोठ्या मनाने आलात हे मात्र उपकार आहे। सासूबाई, कुंकू संपलं रे, पण ह्याचं पिंप आता तुझं, खपवून टाक। हण्या रामी आदत्ता शांती, चला पण
बाहेर जा आणि मी न्हाणी घरात आहे म्हणून सांग, आणि जाताना त्यांना कोणाड्यातला करंडा द्यायला विसरू नकोस. आई आहे का रे घरात? आहे पण न्हाणी घरात आहे. कोण रे मधू? मी नाईक काकू. तुमच्याच कडे आले मी प्रथम. आज आमच्याकडे हळदी कुंकू आहे ना, रखमा येईलच आमंत्रण द्यायला, पण तुमच्याकडे सांगायला मी आले स्वतः. मागलं सगळं विसरून न चुकता यायचं बरं का? हो येईन की. थांबता का जरा? आलेच मी 5 मिनिटात. नको नको, तुमचं होऊ दे सावकाश. कालच काशीवरून आले ना, अजून जायचंय चार ठिकाणी. तू पण यायचं हा, तुला माझं स्वतंत्र आमंत्रण आहे. आज ना उद्या तिला आपोआप कळणारच. बिचारी आमच्याच घरी प्रथम आली होती, मी पुढाहून तिला अपशकून कशाला करू. हे बघ मधु, यापुढं एक गोष्ट ध्यानात ठेव. चिखलात ना जायची वेळ आलीच तर घट्ट मनानं आणि कोरड्या डोळ्यांनी चालत जा. मात्र आपला चिखल इतरांवर उडणार नाही याची काळजी घेत जा. म्हणजे दादा वारले हे आपणहून नाही काकूंना सांगायचं नव्हतं होय? Thank you.